हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट. मित्रांनो, तुमचे वन वरतीचे आता पेपर आहेत 31 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत. तर या पेपरमध्ये तुम्हाला जी के किंवा जी एस हा जो टॉपिक आहे त्यामध्ये करंट अफेअर हे अभ्यासाला आहे आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न दिसणार आहेत. बघा, आता मी काही व्हिडिओज क्रिएट करत आहे की ज्यामध्ये आपण मंथली जे करंट अफेअर्स आहेत तर त्याचं एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये आपण ते बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण याच महिन्याचे म्हणजे जुलै 2023 या महिन्याचे काही करंट अफेअर महत्वाचे 50 MCQ प्रश्न बघणार आहोत. ओके, 50 MCQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, बघा, TCS IBPS पॅटर्नमध्ये करंट अफेअरच्या प्रश्नांना खूप जास्त वेटेज असतं, त्यामुळे आपण 1 by 1 सर्व 50 प्रश्न या महिन्याचे कव्हर करणार आहोत. सो बघा, त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणते केंद्रीय मंत्रालय PM प्रणाम योजना लागू करते? रसायने आणि खते मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय. सो बघा, रसायने आणि खत मंत्रालय हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. रसायने आणि खते मंत्रालय PM प्रणाम ही योजना जी आहे ती लागू करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दुसरा, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजन चे यजमान शहर कोणते आहे? सो बघा, या प्रश्नांमध्ये तुम्हाला यजमान शहर विचारलेलं आहे एका कॉन्फरन्सचे. सो अशा प्रकारचे प्रश्न तयार होत असतात. सो नवी दिल्ली हे शहर जे आहे ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजन चे यजमान शहर आहे. तिसरा प्रश्न, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आपली कला संस्कृती आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी वितास्ता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे? वितास्ता म्हणा, विटास्ता म्हणा. ओके, सो ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि झारखंड. तर जम्मू आणि काश्मीर यांनी वितास्ता या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. ते कशासाठी केलेले आहे हे देखील इथे दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा, कला संस्कृती आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने संसाधन पर्याप्तता नियोजन फ्रेमवर्कसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तर मित्रांनो, ऊर्जा मंत्रालयाने या संबंधीची मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने अलीकडेच महाविद्यालयीन प्रवेशाबाबत होकारार्थी कारवाई समाप्त केलेली आहे? भारत, USA, चीन आणि पाकिस्तान. तर करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, USA. USAने महाविद्यालयीन प्रवेशाबाबत होकारार्थी कारवाई समाप्त केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन ऑफिसेस म्हणजे NDMO कोणत्या देशाशी संबंधित आहे? भारत, चीन, जपान, रशिया. तर चीनशी संबंधित आहे NDMO, लक्षात ठेवा. देन हवामानशास्त्रात IOD म्हणजे काय जे अलीकडे चर्चेत आहे? तर IOD म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे हवामानशास्त्रातील. सो IOD म्हणजे हिंद महासागर द्विध्रुव. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटसाठी सरकारी संस्थेसाठी कोणत्या संस्थेने माहिती सुरक्षा पद्धतीवर मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत? तर ऑप्शन्समध्ये आहे बघा, NASSCOM, CRT-IN, CDAC आणि नीती आयोग. सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे CRT-IN. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात कमी भूगर्भ विसंगती कोणत्या महासागरात आढळून आली आहे? प्रशांत महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर. तर हिंदी महासागरामध्ये सर्वाधिक किंवा सर्वात कमी भूगर्भ विसंगती हिंदी महासागरामध्ये आढळून आलेली आहे. नेक्स्ट आहे बघा, हत्ती कुटुंब पर्यावरण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो पुरस्कार मित्रांनो कार्तिक गोन्साल्विस यांना मिळालेला आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RBIच्या आकडेवारीनुसार मार्च 2023 अखेर भारताचे एकूण बाह्य कर्ज किती आहे? तर भारताचे एकूण बाह्य कर्ज US$624.7 अब्ज एवढे आहे. कोणत्या कंपनीने अंतराळाच्या काठावर आपले पहिले मानवयुक्त मिशन यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे? तर ऑप्शन्समध्ये आहे बघा, व्हर्जिन गॅलेक्टिक, निळा, मूळ, टेस्ला आणि बोईंग. तर ऑप्शन करेक्ट ऑप्शन जो आहे तो व्हर्जिन गॅलेक्टिक हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डे ची थीम काय आहे? तर यांची थीम ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, मिशन लाईफ, मिशन नेचर, मिशन अर्थ आणि मिशन ग्लोब.
सर्व ऑप्शन सारखे दिसतात, परंतु मिशन लाईफ हा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, डेटा स्क्रॅपिंगचे निराकरण करण्यासाठी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पोस्ट पाहण्याची मर्यादा लागू केलेली आहे? फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट. तर योग्य ऑप्शन आहे ट्विटर. ट्विटरने डेटा स्क्रॅपिंगचे निराकरण किंवा निरसन करण्यासाठी प्लॅटफॉर्मने पोस्ट पाहण्याची मर्यादा लागू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि भारत. तर भारताने मित्रांनो भारताच्या कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरणातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये असलेल्या जीवाणू आणि बुरशीच्या एकत्रित अनुवांशिक सामग्रीचा संदर्भ कोणता शब्द आहे? मेटाजिनोम, इनवायरोजिनोम, AMR जिनोम आणि प्रतिकार जिनोम. सो करेक्ट ऑप्शन आहे मेटाजिनोम. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली क्रोनिक ट्रॉमॅटिक एन्सेफॅलोपॅथी कोणत्या देशात आढळून आलेली आहे? USA, ऑस्ट्रेलिया, UK आणि भारत. तर ऑस्ट्रेलियामध्ये आढळून आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेलर ग्लेशियर कोणत्या प्रदेशात आहे? ऑस्ट्रेलिया, ग्रीनलँड, सर्बिया, अंटार्क्टिका. तर मित्रांनो टेलर ग्लेशियर हे जे आहे ते अंटार्क्टिकामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बातम्यांमध्ये दिसणारे मिशन वात्सल्य कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा, महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि MSME मंत्रालय. तो हे जे आहे ते महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी संबंधित आहे. कोणते? मिशन वात्सल्य. पुढचा प्रश्न बघूया, अलीकडेच मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या DPDP विधेयकाचा विस्तार काय आहे? म्हणजे DPDP फुल फॉर्म आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. तो बघा, फुल फॉर्म ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेले आहेत, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, दुहेरी वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, थेट वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, राजनैतिक वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने MSME स्थापना आणि ऑपरेशनची सुविधा नियम 2023 मंजूर केलेला आहे? MSME बघा तमिळनाडूने मंजूर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, झांझीबार जिथे पहिले IIT ग्लोबल कॅम्पस उभारले जाणार आहे ते कोणत्या देशामध्ये आहे? इजिप्त, टांझानिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिका. तो करेक्ट ऑप्शन आहे तुमचा केनिया. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, कोणत्या विभागाने नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट म्हणजे NESDA तिसरी आवृत्ती सुरू केलेली आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे बघा, वित्तीय सेवा विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभाग, खर्च विभाग आणि महसूल विभाग. सो करेक्ट ऑप्शन जो आहे तो वित्तीय सेवा विभाग हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, AI फॉर गुड ग्लोबल समिट कुठे नियोजित करण्यात आली होती? तो ही समिट जी आहे ती लॉस एंजेलस येथे आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेंच नॅशनल डे परेडमध्ये भारतीय तुकडीसोबत कोणती बँड रेजिमेंट आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा, राजपुताना रायफल रेजिमेंट, आसाम रायफल्स, गोरखा रेजिमेंट आणि विशेष संरक्षण गट रेजिमेंट. तो ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे, राजपुताना रायफल्स रेजिमेंट. देन जाती आधारित भेदभावावर स्पष्टपणे बंदी घालणारे युनायटेड स्टेटमधील पहिले राज्य कोणते आहे? तो ऑप्शनमध्ये दिलेला आहे बघा, टेक्सास, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क. तर वॉशिंग्टन हे जे आहे ते भेदभावावर बंदी घालणारे US पहिले राज्य आहे. वित्त मंत्रालयाच्या अलीकडील अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023 साठी भारताची GDP वाढ किती आहे? टक्क्यांमध्ये आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. 6.2%, 7.2%, 7.5% आणि 8.2%. सो करेक्ट ऑप्शन आहे तुमचा ऑप्शन नंबर बी, 7.2%. नेक्स्ट आहे बघा, राज्य निवडणुकांसाठी PM पोषण निधी वळवण्याबाबत केंद्राने कोणत्या राज्याकडून स्पष्टीकरण मागवलेले आहे? उत्तर प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि पश्चिम बंगाल. सो गोव्याकडून हे स्पष्टीकरण मागवलेले आहे. नेक्स्ट आहे, कॉम्प्टन बेल्कोविच कोणत्या खगोलीय पिंडाच्या दूरवर ज्वालामुखी संकुल आहे? पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि शुक्र. करेक्ट ऑप्शन आहे तुमचा चंद्र. पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वेक्षण प्रक्रिया वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने तज्ज्ञ पॅनल तयार केलेले आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने हे तज्ज्ञ पॅनल तयार केलेले आहे.
नेक्स्ट आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 यजमान शहर कोणते आहे, थायलंड, भारत, श्रीलंका, इंडोनेशिया. सो श्रीलंका हे जे आहे ते यजमान शहर आहे ॲथलेटिक्स चॅम्पियन 2023 साठी. नेक्स्ट आहे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने 2 ओब्राडी थर्मल पॉवर प्लांट्स मंजूर केलेले आहे, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार. तर पश्चिम बंगालने हे मंजूर केलेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडील अहवालानुसार जागतिक लोकसंख्येतील गरीब लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांना उष्णतेच्या लाटेचा धोका सर्वात श्रीमंत लोकांपेक्षा 40% जास्त आहे, 10%, 25%, 40% आणि 50%. सो 40% हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. शिक्षक इंटरफेस फॉर एक्सलन्स TIE कार्यक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने मान्यता दिली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि आसाम. तर उत्तर प्रदेशने ही मान्यता दिलेली आहे. कोणत्या देशाने स्कॅल्प लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनला दिलेली आहेत, USA, UK, फ्रान्स आणि कॅनडा. तर फ्रान्सने दिलेली आहे. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून मिशेल बुलॉक यांची निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बऱ्याचदा स्पेलिंग मिस्टेक असू शकतात प्रश्नांमध्ये, तो ते थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण सर्व गोष्टी मलाच कराव्या लागतात आणि कुठलीही टीम वगैरे यासाठी नाही, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे टायपिंग वगैरे प्रश्नांची मिस केलेली आहे, त्यामुळे थोडं घाईघाईमध्ये मिस्टेक होऊ शकतात. सो त्या ॲक्सेप्ट करून चला. तर बघा, ऑप्शन्स आहेत USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे UK. नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्युचर सस्टेनेबिलिटी फोरमचे उद्घाटन कोणत्या शहराने केलेले आहे, तर अहमदाबाद, दुबई, न्यूयॉर्क आणि रोम. बघा, दुबईने हे नियोजन केलेले आहे. देन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडेच AI फॉर इंडिया 2.0 कार्यक्रम सुरू केलेला आहे, केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय, केंद्रीय वित्त मंत्रालय, केंद्रीय दळणवळण मंत्रालय, MSME साठी केंद्रीय मंत्रालय. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे केंद्रीय वित्त मंत्रालय. देन भारताच्या UPIला कोणत्या देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी भारताने सामंजस्य करार केलेला आहे, UAE, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्राझील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. नेक्स्ट आहे बघा, बातम्यांमध्ये दिसणारा कीर्तना पांडियन कोणता खेळ खेळतो, स्क्वॉश, स्नूकर, बॅडमिंटन, टेबल टेनिस. तर स्क्वॉश हा खेळ खेळतो. कमी उत्पन्न असलेल्या गटांना सेवा देण्यासाठी रेल्वे बोर्ड कोणत्या प्रकारच्या गाड्या सुरू करण्याचा मानस आहे, सामान्य श्रेणीच्या गाड्या, अंत्योदय गाड्या, इकॉनॉमी ट्रेन्स, परवडणाऱ्या गाड्या. तर अंत्योदय गाड्या तयार करण्याचा सुरुवातीचा मानस आहे. फिफा महिला फुटबॉल विश्वचषक 2023 आयोजन कोणता देश करत आहे, तर ब्राझील, USA आणि कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि अर्जेंटिना. सो ब्राझील हे आयोजन करणार आहे. कोणत्या संस्थेतील संशोधकांनी टोपोई सोमेरेस नावाचा लघु पेप्टाइड तयार केलेला आहे, IIT मद्रास, IISc बेंगळुरू, NIV पुणे आणि ICMR. बघा, आता IIT मद्रासने हा लघु पेप्टाइड तयार केलेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने व्याज सबसिडी सबवेन्शन योजनेसाठी ₹5,700 कोटी बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजूर केलेले आहे, तर पंजाब, ओडिशा, कर्नाटक आणि तेलंगणा. सो ओडिशाने हे मंजूर केलेलं आहे. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाने INS किरपान रद्द केले आणि कॉर्वेट कोणत्या देशाला सुपूर्त केले, श्रीलंका, म्यानमार, व्हिएतनाम, बांगलादेश. सो श्रीलंकेने हे केलेलं आहे. देन कोणत्या भारतीय कंपनीने कर्जदारांकडून INR 240 अब्ज रुपये म्हणजे $2.9 अब्ज किमतीचे दावे प्राप्त केलेले आहेत, येस बँक, गो एअरलाइन्स, IDBI बँक आणि LIC. तर गो एअरलाइन्सने हे मंजूर केलेले आहे. इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी म्हणजे ISA चे मुख्यालय कुठे आहे, ISA चे मुख्यालय भारतामध्ये आहे. पाचव्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिटचे आयोजन कोणत्या राज्याने केलेले आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा. तो मध्य प्रदेशने हे आयोजन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 नंबरचा, कोणते केंद्रीय मंत्रालय आयुष्मान भव कार्यक्रम सुरू करणार आहे, तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, MSME मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय. तर आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आयुष्मान भव हा कार्यक्रम सुरू करणार आहे.
ब्रिक्स शहरीकरण मंचाचा पहिला वैयक्तिक पाठपुरावा कार्यक्रम कोणत्या देशाने कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. तो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, दक्षिण आफ्रिका. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण करंट अफेअर्सचे 50 प्रश्न जे की अतिशय महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत, तर ते बघितलेले आहेत. आय होप तुम्ही सर्व काळजीपूर्वक बघितले असतील आणि त्यांच्या सर्वांची उत्तरे मी जी सांगितली ती तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला असेल. आता बघा, डायरेक्टली तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकचदा बघितल्यानंतर ते लक्षात राहणार नाही, त्यासाठी तुम्हाला ती PDF वारंवार वाचावी लागेल. कुठे वाचू शकतात? तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा आपल्या वेबसाईटवर देखील मी या PDF अपलोड करणार आहे. सो तिथून देखील तुम्ही त्या PDF वाचू शकतात आणि रिवाईज करू शकतात. शक्यतो टेलिग्रामवरती इझिली तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच 50 प्रश्न कव्हर करायचे होते जे आपण केलेले आहेत. पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण जून महिन्यातील, म्हणजे जून, त्यानंतर तुमचा मे असेल, त्यानंतर एप्रिल असेल, तर या स्वरूपामध्ये आपण मागे मागे जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याचे 50 प्रश्न आपण महत्त्वाचे कव्हर करणार आहोत, जे की लवकरच आपण करूया. तुमचा रिस्पॉन्स या व्हिडिओला खूप छान आला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. या व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर